नमस्कार, मी डॉक्टर कविता किशोर चौतमोल, पनवेल महानगरपालिका, महापौर. पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सर्व नागरिकांना सावधान करण्यात येत आहे की आपण आता बघतो आहे बातम्यांमध्ये की ओमिक्रॉन नावाचा हा कोरोना विषाणूचा व्हेरियंट हा झपाट्याने वाढताना दिसत आहे. साऊथ आफ्रिकेमधनं हा व्हेरियंट आला असून कर्नाटकामध्ये नुकतेच 2 पेशंट याचे आढळलेले आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना काळजी घेण्याची खूप गरज आहे, कारण हा व्हायरस जो आहे ओमिक्रॉन नावाचा अतिशय झपाट्याने वेगाने पसरतो. त्याची इन्फेक्शनची तीव्रता खूप जास्त आहे, म्हणजे एका वेळेला तो जवळजवळ 10 ते 20 लोकांच्या ऐवजी 40 ते 50 लोकांना तो इन्फेक्शन त्याचं होऊ शकतं. स्प्रेड खूप फास्ट आहे, त्यामुळे आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी पनवेल महानगरपालिकेच्या सर्वच नागरिकांना विनंती करते की जे जे कोरोनाचे नियम आहेत ते आपण सर्वांनी पाळायचे आहे. स्ट्रिक्टली मास्क घालणं असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, सोशल डिस्टन्सिंग असेल, हे सगळं आपण पाळायचंच आहे. परंतु त्याचबरोबर जे नागरिक परदेशातून येत आहेत त्या सर्व नागरिकांना सूचना आहे की त्यांनी 14 ते 15 दिवस होम क्वारंटाईन व्हायचं आहे. आणि जे हाय रिस्क देशातून आलेले आहेत म्हणजे आफ्रिकासारख्या वगैरे, त्यांना तर इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होणं खूप गरजेचं आहे. असे व्यक्ती न कळवता सोसायट्यांमध्ये जर डायरेक्टली येतात किंवा कुठलेही टेस्ट करत नाही, क्वारंटाईन होत नाही, तर ही सोसायटीची जबाबदारी आहे. त्यांनी अशा प्रकारचे नागरिक जर आपल्या सोसायटीमध्ये आले तर पालिकेच्या खालील नंबरवरती आपण संपर्क साधावा, जेणेकरून त्यांची टेस्ट असेल किंवा क्वारंटाईन असेल ह्याची जबाबदारी पालिका करणार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आता जागरूक राहण्याची खूप गरज आहे, सतर्कता आपण दाखवावी. कारण ज्या प्रकारे आपण कोरोनाचे मागील काही काळ काढलेला आहे, अतिशय भयावह परिस्थिती निर्माण झाली होती, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठीच फक्त मी आपल्या सर्वांना इथे विनंती करण्यासाठी आलेली आहे. कुठल्याही प्रकारचं आपण घाबरावं किंवा दहशत पसरावी अशा कुठल्याही प्रकारचा आमचा उद्देश नाही आहे. परंतु पालिकेच्या हे आपल्या हेल्थच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत की सर्व नागरिकांनी आपला सहभाग यामध्ये दाखवावा. आणि जे जे नागरिक परदेशातून आलेले आहेत त्यांनी सर्वांनी होम क्वारंटाईन होणे गरजेचं आहे, एवढंच आमची विनंती आहे. आणि आपण सर्व सोसायटी धारकांनी नक्की यावर लक्ष द्यावे, हेच माझी आपल्याला एक पुन्हा एकदा विनंती आहे. आणि आपण नक्कीच कोरोनातनं ह्या ओमिक्रॉन नावाच्या विषाणूच्या संकटातनं आपण वाचूयात, एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करून थांबते. धन्यवाद.